नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे एम पी एस सी गायडन्समध्ये स्वागत आहे. तर मी 2 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की नोव्हेंबरमध्ये जाहिरातीची शक्यता आहे. आयोगाकडे काही मागणीपत्र केलं आहे, तर मला भयंकर ट्रोल केलं गेलं. कमेंटमध्ये नुसत्या घाणशिवा दिल्या गेल्या, त्याशिवा पण सांगण्यासारख्या नव्हत्या. ते भयंकर केलं गेलं, कारण ते जे एम पी एस सी करतात त्यांच्याने एम पी एस सी होत नसेल म्हणून फ्रस्ट्रेशन काढायचं असेल ते माझ्यावर काढले त्यांनी भयंकर. आता मी कोणता संदर्भ असल्याशिवाय कोणती गोष्ट शेअर करत नाही, आणि मला काय ती गरज पण नाही पडत खोटं पसरवणं. कोणी माझे मित्र आहेत, ए एस ओ आहेत, एस टी आय आहेत, त्यांच्याकडून संदर्भ घेऊन ऑथेंटिक सोर्स मिळवून मी तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे एखादी असू शकते फेक गोष्ट, पण मी फेक गोष्ट जास्तीत जास्त शेअर नाही करत. त्यामुळे ट्रोल करा काय हरकत नाही माझी तुम्ही, पण आता पहा जे मला ट्रोल करत होते तेच तोंडावर पडले काल आयोगानं परिपत्रक काढून की 2021 जाहिराती आम्ही नोव्हेंबरमध्ये काढणार पण. ते पहा आता कोण खोटं पडलं. आणि मी पुन्हा कमेंट पण केली होती जाहिराती आली तेव्हा ते आपल्या पोस्टचीच आठवण येईल. तर जाऊ देतो विषय, तर ही बातमी पाहूया. 2021 स्पर्धा परीक्षांसाठी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जाहिराती, 2022 परीक्षांची संभाव्य वेळापत्रक नोव्हेंबरमध्येच. तर राज्यशासनाकडून 2021 काही पदे संवर्गासाठी मागणीपत्रे प्राप्त झाली आहेत होत आहेत. त्यानुसार शासनाकडून प्राप्त होणाऱ्या परिपूर्ण मागणीपत्रांच्या आधारे 2021 स्पर्धा परीक्षांसाठी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्याचे नियोजन असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे. तसेच 2022 राबवल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक 2022 शासनाकडून प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रानुसार नोव्हेंबरमध्ये जाहीर करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. तर पहा मित्रांनो, हे आता जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. मित्रांनो, नोव्हेंबर म्हणजे काय लय जास्त वेळ नाही, 1.5 महिनाच बाकी आहे. आता सप्टेंबर तर गेलेला आहे, ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे 1.5 महिनाच बाकी आहे. त्यामुळे कसं नियोजन करायचं, काय नियोजन करायचं ते तुम्ही हे करा, आम्ही सोबत आहोतच. आणि काय लागलं तर आपल्या टेलिग्रामवर मॅसेज करा. आपला टेलिग्राम आय डी आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. पण काही पण फालतू प्रश्न विचारू नका, जे योग्य असतील त्यालाच मी उत्तर देईल, बाकीच्यांना मी काय उत्तर देणार नाही. त्यामुळे धन्यवाद.